मित्रांनो नमस्कार. निधी गोठफाम यूट्यूब चॅनल आपले सगळ्यांचं स्वागत आहे. बरेच जण म्हणतात सर नेपेर तुम्ही नेपेर विक्री करता, तुम्ही म्हणजे तुमच्या फार्मवरून नेपेर विक्री होते, पण शेळ्या खरंच नेपेर खातात का? तर ते चेक करायसाठी डायरेक्ट तुम्ही लाईव्हमध्ये बघू शकता. नेपेर मी टाकलेला आहे बाजऱ्यात आहे राहुरी विद्यापीठाचा. अक्षय कुठे केल्यावर तर खातातच, पण कुठे न करता सुद्धा खातात का नाही हे म्हटलं एकदा तुम्हाला प्रत्यक्ष दाखवावं लाईव्हमध्ये. बऱ्याच जणांच्या फेसबुकला व्हॉट्सअपला आपण कमेंट असतात की सर शेळ्या नेपेर खात नाहीत. तर नेपेर जे जुने नेपेर आहेत ते शेळ्या खात नाहीत, जे सुधारित वाहन आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने खातात. अक्षय कुठे नाही गेलं ना तरी पण तुम्ही बघू शकता, कुठे नाही गेला ना तरी पण त्या 100% खातात. थोडा जास्त निवार वगैरे झाला असेल तर नाही खात, शेळी शेळका खाणारा प्राणी. तरी मला असं वाटलं मित्रांनो की एक वेळ आपण प्रत्यक्ष दाखवावं की बाबा नेपेर खाल्ला जातो का नाही जात. खायला शक्यतो अडचण नाहीत मित्रांनो, काय खात्यात चांगला पालापाचोळा म्हणजे लई निभार झालेला असेल तर काढे राहते, बाकी चारा खायला काय अडचण येत नाही. अवश्य तुम्ही वापरून बघा. माईप विद्यापीठाने तयार केलेली BHN 11 तर खूप चांगली व्हरायटी बाजऱ्याचा क्रॉस असलेली, एक नंबर रिझल्ट आहे. शेळ्यांसाठी तर कंपल्सरी मी तर म्हणेल 100% प्रत्येक शेळी पालकांना वापरा. नेहमी नेहमी आपण मका, नेहमी नेहमी बाजरी, नेहमी नेहमी ज्वारी करू शकत नाही. एकदाच लावून कंटिन्यू जर एक वर्ष चारा मिळत असेल तर काय हरकत आहे लावून बघायला. प्रोटीनचं प्रमाण पण चांगलं आहे, आवडीनं पण जनावरं खातात, रिझल्ट चांगला आहे, खुश नाही. 100% मित्रांनो तुम्ही लावा, नाव काढाल असा चारा विद्यापीठाने तयार केला आहे. 100% तुम्ही स्क्रीनवर असलेल्या नंबरला ऑर्डर द्या. माझ्याकडून घ्यायची इच्छा नसेल डायरेक्ट बायपमधून घ्यायची इच्छा असेल बायपमधून घ्या, पण चारा तुम्ही 100% वापरून बघा. तर चला लवकर दुसरा विषय घेऊन पुन्हा भेटतो मित्रांनो. तर आपले चॅनल तुम्हाला चॅनलवरती व्हिडिओ आवडत असतील, तुम्हाला अपेक्षित माझ्याकडून कोणते व्हिडिओ पुढे मी बनवावे असं काय वाटत असेल तर एक कमेंट अवश्य करा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया. जय जवान जय किसान.